या ऑपरेट करू शकले डोक्याला तर घरच्या तीन बटन असतो एक दोन तीन खाळकन असा एकलांची चटणी वाटून झाली पण याचो विषय वेगळा बोन बरंच काय काय कोरोनाच्या काळातला सांगितला ना की कोरोनाच्या काळात बोललो आणि खरं आता की तो रोग वाईट होतो पण माणसाचं जगवायचं कसं हे शिकवून गेलो प्रत्येक माणसा पण कसोही कोण पण वागत होतो त्यांचा प्रत्येकात आळो बसलो होय घेणाऱ्या बिणाऱ्यांचे अगदी वांदेच झाले होते सात सात महिने त्यांचा काय कळाच नव्हतं की नेमकं काय करायचं तर मग पंतप्रधानांनी पण डोक्या चालवलं आणि हे बोललो ना पहिल्या रेस्टॉरंट चालू केलं आणि नाव दिलं आणि कोविड-19 रोगाचं नाव दिलं आणि कोविड-19 तीच लस बोललो आम्ही होय ना आणि ती माका देऊ लावणार माझ्यातलं किडू घालू सर असं बोललो तू कोरोनाची म्हणत लस पहिली पुजारी पुवक देऊया मग माझ्यातलं किडू पूजात बुवा किडे होते एवढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खायच्या बुवाच्या शरीरात नव्हते एवढे किडे तुझ्या अंगात 14 फेब्रुवारी तुका लवडे बिवडे सगळे आठवले हो चॉकलेट डे लवडे हग डे पण 14 फेब्रुवारीत आपलं काळो दिवस म्हणजे फुलवामा हल्लो झालो तो तुका आठवलो नाही बुवा तर लवड्यापेक्षा काय महत्वाचं होतं आपण भजन भजनी क्षेत्र दिल्यानंतर ह्या गोष्टी काय आपण लक्षात ठेवूच हवे रे विसरले म्हणून कसा चालत लय महत्वाची आता लवडे बिवडे चॉकलेट ते सगळे तू पहिले लावले होय ना मग आपल्या जवान जे तिकडे लढतात बुवा त्यांच्यामुळे आम्ही आज हे भजना करत आहोत मी तिकडे आज आपला प्राण पणाक लावून लढतात तिकडे आणि ते हत म्हणून आम्ही बिंदासा या भोगलेवाडीत बिंदास येऊन भजनं करतो त्यांच्यामुळे त्यांना विसरून कसा चालला कोण काल हे होता प्रॉमिस डे होता आज हे आहे उद्या ते आहे म्हणजे सगळी त्याचा डे माहिती मग म्हणतात बापर डे नी खायचं तरी सांगितलं नाही चार पुवा बापर डे वानिव डे किंजव डे आणि जामसण डे हे चार डे आमच्या देवगडात पण हे सगळे डे साजरे करण्यापेक्षा बुवा हे सगळे काय ते प्रॉमिस डे हग डे लव डे साजरे करण्यापेक्षा तुका एकच सांगा मी त्या कॉलेजवाल्यांना सांग आता परत की आपलं फक्त एकच डे हा 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती बुवा 19 फेब्रुवारी एक दिवस फक्त डे साजरो करायचं प्रॉमिस डे नको रोज डे कसला रोज डे नी फोज डे घेऊन बस ते कॉलेजवाले काय ते त्यांच्याकडे तुझं लक्ष कसे होय तो आणि पुढे आणि बोललो पहिले पूर्वीचे आजोबा पहिले म्हणतात सडे गाजवीत ते ह्याका माहिती आहे सडे ते पहिले आत्ताच्या पोरात काय माहिती सड्यांची तेव्हाची काय माणूस आहे ना म्हणजे पहिले म्हणतात सडे गाजवायचे असाल दे बाबा तुझा काय तर तुका असाल दे तू काय तर बोल आणि काहीतरी विजय परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद याच बुवा या परमेश्वरात आपल्या सहन झाला नाही बुवा या आपण ज्या करताव ना या सहन नाही झाला म्हणून तो कोरोना सारखं रोग पाठवला तो आणि बैलांका झोडू चिखलीत बांधू मुसक्या बांधून झोडू काठी होय कसे पण जोडायचे पण बैल तेव्हा रागा केलेले नाही आपलं मालक मारता चालत ना पण या मालकाने एवढा झोडून पिडून सुद्धा त्या 2 वर्षात सगळ्या बैलांका विकला नाही आणि ट्रॅक्टर घेतला नाही तेव्हा त्यांना राग येऊ अरे एवढा मार सहन करून मी आम्ही तुमचा एक काम करीत होता आणि 2 वर्षात तुम्ही आमकं विकून टाकलास या 2 वर्षात तुमच्या प्रत्येकाच्या तोंडात नाही मुसक्या येला तर बघा प्रत्येकाच्या तोंडात मुसक्या येला आणि त्या बांधून फिरा होता 6-7 महिने आणि त्या बांधून नाही गेला असता समजा शिरगावच्या बाजारातच बांधल्याशिवाय गेला असता तर जसे आम्ही बैलांका झोडायचे ना चिखली तसे पोलीस झोडीत त्यावर म्हणजे ह्यो पहिल्यांचा शाप हा बुवा कारण ह्या सण नाही झाला शाळेनंही शाप दिला
हे पोरगे आता नुसते हसत, तरी तू 90 बोलस तेव्हा सुद्धा ते हसत होते, माझा विचारात पडले मी। म्हटलं 90 भीती विषय यांना कसं काय माहित नाही, पण शेवटी ऑनलाईन शिक्षण आलं आहे म्हटल्यानंतर ती माहिती ते घेणारच ना, मोबाईलमध्ये सगळा असतो, त्यांचा दोष नाही, तो दोष त्यांचा नाही होईना रे, बरोबर आहे ना। आणि शाळेन पण शाप दिला बुवा, या चापेडीत एखादो माणूस मराठी शाळेत शिकलो नि मुंबईत गेलो ना आणि तिकडे जाऊन चांगल्या कामाक लागलो, फ्लॅट बीट घेतला की इकडे चापेडची शाळा विसरलो तू, त्या शाळेन शाप दिला, बरीच वर्ष झाली तिकडे फ्लॅटमध्ये राहतस, या वर्षी ये 14 माझ्याकडे राहू आणि मग घरी जा तू पजावचो। म्हणजे मग शाळेनेही बुवा शाप दिला नाही तो कोरोनाच्या काळात, म्हणजे आपण केलेली कर्म आपण भोगला, परमेश्वर सुद्धा कंटाळलो, म्हणजे असा काहीतरी सांगत जाते। लवडे बिवडे आता ठेव तुझ्या डोक्यात, येईल चॉकलेट डे, प्रॉमिस डे, त्याच्यातच लवडे येईल, चॉकलेट डे तो सुद्धा येईल। तू म्हटलं तू विसरलंच कसो, मी आधी तहा पुलवामाचं विसरलं कसा रे, तुला वाटा असा कधी कधी महत्वाचे दिवस होते काळजाक लागला तू इसारे। म्हटलं मित्र माझून यूट्यूब का हो, यूट्यूब का दोघांनी पहिलीच बारी सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलवर केली, संदूक यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा, आणि ओपन झाल्यानंतर सुद्धा ना पहिल्यांदा जी बारी केली सौंदाळे गावात ती सुद्धा दोघांनीच केली, टाकल्यांनी दाताड्यांनी, फेमस जोडी झालेली, एक टकलो आणि एक तात्या जेशी मी ताताडी कुरिअर सर्व्हिस, ताताडी कुरिअर सर्व्हिस घे घे बाबा यूट्यूब का। आणि ती बारी झाल्यानंतर काय त्याच्या पोरग्यान माका बघितलं मोबाईलमध्ये, पप्पा टी व्ही टी व्ही, अरे हाती हा ना टी व्ही, परत सांगता येतं या टी व्ही मंडळ हा आमचा। आणि प्रत्यक्ष आमच्या जवळच म्हणूनच तेवढं पुढे आता कळला ना, मी उपाध्यक्ष आहे माझं का विषय नाही, पण आता किती होयच ना टी व्ही पडलं त्याच्या पुढे नको जाऊ, चावट पूर्ण तुझी पोराची नको जास्त कळला हो। पोरग्यान बघल्या म्हणतात टी व्ही, आणि माझ्या पोरग्याने एका बघितल्या मोबाईलमध्ये डायरेक्ट मग ओ पप्पा तात्या विंचू जेसीपी बाकी काय बोलत नाही बुवा, हे पोरगे आपल्या असतात ना, ही साधी गोष्ट नाही बुवा, वाघेरी त्या दिवशी बारी होती आणि एवढं एक पोरगो आमकं वाटेत भेटलो, ते का सहज विचारलं, म्हटलं अरे बाळा वाघेरीत अमुक अमुक वाडीत आमका डबल बारीक जाऊचा कसा जायचा रे, तर तो पोरगो म्हणतो का नाही काका सोप्या, पुढे एक वडाचं झाड लागत तुमका, ता झाड झाल्यानंतर एक लिंबुवाचा झाड लागा, लिंबुवाचा झाड झाला की तुम्ही बोललो डावीकडे वळा की डायरेक्ट डबल वारीच्या थंय जाशा। म्हटलं थँक्यू हा बाळा, असा म्हटलं आणि आम्ही पुढे चाललं, वडाचा झाड गेला, लिंबुवाचा झाड गेला आणि आम्ही आपल्या लेफ्ट मारलं म्हणजे डावीकडे वळला, आतमध्ये गेल्यानंतर बघ जी गेलाव की नाही ते डायरेक्ट त्याच्या पुढ्यातच इलाव डायरेक्ट पोर घ्यायचा। अरे बाळा म्हटलं असो का तू ॲड्रेस असो का सर तुझ्याच पुढ्यात इलाव, नाही म्हणता काका चेक करून बघी होते तुम्ही ऐकतास की नाही, म्हणजे बऱ्यापैकी आमका फिरवला वडापासून लिंबुवापासून, चेष्टे ना असे पोरगे ते बाबा, आता एकदम ना होय ना रे तू बसता पट्टाच असा। अरे क्रिकेटचे सामने आताचे त्यांचे होय ना पिढ्याची बॅटी, आणि त्यांची कॉमेंट्री आणखी काय असतं ते अशी बादलीच घेतात कॉमेंट्री सांगून, हा सूरज बॅटिंगला आहे नि धीरज बॉल गांजेवर बॉल घासतो आहे त्यांची कॉमेंट्री मी ऐकले, म्हणजे जांगेवर बॉल घासतो आहे आणि बॉल धीरजने टाकलेला आहे पण चंडू काही अजून कळत नाही
चार बॉल झाले तरी तो ताच सांगा, चंडू मात्र अजून काही समजत नाहीये. अरे म्हटलं चार झाले त्याचे दोन शिल्लक रोवले तरी अजून त्याला चंडू समजत नाही कसं. आणि मग पाचवं टाकलं तर त्यांनी मारलं, मारल्याबरोबर आता सूर्यदेव चंडू मारलेला तो डायरेक्ट नानाच्या चंची अशी कॉमेंट्री त्यांची बुवा अशी भयानक होती. पण तुमच्यामुळे आज मजा येऊची आभारी आहे, कारण असा वातावरण असल्याशिवाय रिस्पॉन्स जो आला तो तुमच्याकडनं जबरदस्त मिळता. त्यामुळे तुम्ही म्हणजे नाद फोळा आणि गणपती फोळा. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. बुवाजी